मॅच कंटिन्यू करा प्लीज, मॅच कंटिन्यू करा, कारण अशा गाणी पूर्ण रात्रभर वाटतच राहणार आहेत, तर प्लीज मॅच कंटिन्यू करा. तीन षटकाचा सामना असणार आहे, 3 ओव्हर मॅच. जी सूचना तुम्हाला करायची होती म्हणजे काय, तर 45 वर्ष तुम्ही 2 फलंदाज वापरू शकता. आणि यावेळेस सज्ज होत आहे गोलंदाजी मार्गवर रमाकांत ठाकूर, आणि स्ट्राईक वर असेल प्रभाकर मात्रे. ह्या मॅचला विचार केला तर एक रफ अँड अप मॅच होणार आहे, कारण मॅच विनर्स आहेत हे दोन्ही संघ, हे मॅच विनर्स आहेत. तर यावेळेस कुठला संघ यावेळेस आपला शिक्का जमवतोय या सामन्यावर ते पाहायचं आहे. आता 3 षटकांचा सामना असणार आहे. प्रथम फलंदाजी स्वीकारले घोडबंदर मास्टर संघाने. आपण पाहत आहेत आगरी कोळी मास्टर संस्थापक चषक 2019 राई. चला आरके मोरवा संघाच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत, ते म्हणजेच आदरणीय सन्मान्यश्री विनोदजी मात्रे यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन दिलं जाते आरके मोरवा संघाच्या वतीने. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर यष्टीरक्षकात चकून चेंडू मागे निघून जातोय, आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केले जातात. जनक पाटील लगेच संगीत मात्रेशी संपर्क साधायचे. बॅट कट आहे का अंपायर, आमचं लक्ष नव्हतं. हा ओके, बॅट धावसंख्या 2. आणि माझ्या डावीकडे राई गावातला एक उत्कृष्ट कलावंत, उत्कृष्ट स्कोरर, तिकडे चांगला समालोचक मितेश मात्रे माझ्या समवेत आहेत. आरके मोरवा संघाच्या माध्यमातून शुभेच्छा वर्तवल्या जात आहेत, वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन दिलं जाते विनोदजी मात्रेंना. तुम जीवो हजारो साल, साल के दिन हो 50,000. चला यावेळेस धावसंख्या झाली घोडबंदर मास्टर संघाची 2. धीरज सर आपण ऑन स्ट्राईक एंडला पाहू शकतो, प्रभाकर मात्रे स्ट्राईक एंडला, आणि गोलंदाजी मार्गवर आहे रमा, जो नेहमीच फलंदाजी करण्यासाठी देखील प्रथम येतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी देखील अव्वल गंदाजी कामगिरी. शॉट आपल्या चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस कनेक्शन चुकला. आणि यावेळेस मात्र रेंजर एंडला असेल रमाकांत, पंचांकडे लक्ष देतो, आणि यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय महत्वपूर्ण फलंदाज, तो म्हणजेच धीरज तरे डायमंड डकवर. कमन डीजे तनकीच सोशल मीडियावर मनोज सर नाट्यकलाकार यांचं देखील आगमन झालं, त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर युट्यूबवर एक ट्रेंड चाललाय, खाशील का पिशील, हा डायलॉग खूपच प्रसिद्ध होत चाललाय. तर नक्कीच सर्वजण त्याच डायलॉगाची मात्र जिज्ञासा आहे की नक्की तो डायलॉग कोणाचा आहे, कशाबद्दल आहे. तर एकंदरीत खूप साऱ्या चर्चा होत आहेत. तर विनायक माळी जे यावेळेस युट्यूबवर खूपच प्रसिद्ध होत चाललेले आहेत, त्यांचा हा डायलॉग आहे विनायक माळीचा. आता गोव्याला गेल्यात, गोव्याच्या देखील क्लिप्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला धावसंख्या झाल्या 1 गडीबाद 2, घोडबंदर मास्टर स्ट्राईकवर असेल फलंदाज प्रभाकर. प्लीज 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 मॅच थांबा प्लीज, एक सेकंड. अरे जेसीबी आला, याचा मेमे माझा जेसीबी आलेला आहे, आणि या सामन्याला देखील जेसीबीची उपस्थिती लावली आहे. म्हणजे ही जी स्पर्धा आहे उत्तमरित्या चालली आहे असं आपण म्हणू शकतोय. जेसीबी म्हणजे जेसीबी का ट्रेंड आलाय, तर सनी लिओनीने एक छायाचित्र प्रस्तुत केलं होतं जेसीबी वर उभं राहून, तर जेसीबी की खुदाई हा मात्र ट्रेंड चालला होता ट्विटरवर, तर नक्कीच यावेळेस त्यामुळे जेसीबी हा प्रसिद्धी झालाय. धावसंख्या झाले 2, 1 गडी बाद घोडबंदर मास्टर्स. चला अलंकार नॉन स्ट्राईक एंडला आहे, आणि स्ट्राईक वर असेल प्रभाकर मात्रे. रमा हो यावेळेस खूपच चांगला लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू निघून जातोय, तो म्हणजेच गली क्षेत्रामध्ये कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. यावेळेस मात्र चांगले क्लासिकल क्रिकेटिंग फटके घोडबंदर मास्टर संघाच्या खेळाडूकडून पाहायला मिळतात, कारण अनुभव आहे, सराव आहे, आणि यावेळेस जिंकण्याची ताकद या संघामध्ये, या दोन्ही संघामध्ये काटेकिटे करणारा यात वाद नाही आहे, कारण आत्ता हल्लीच्या काळामध्येच ओवळा संघ याच मैदानावर विजयी झाला होता, एक मॅच विनर आहे. तर पाहूया कोण जिंकेल या सामन्यामध्ये. धावसंख्या झाली 1 गडी बाद 3. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर रमा स्ट्राईकवर असेल. यावेळेस अलंकार पहिला चेंडूचा सामना करेल. ओहो यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, हलकासा बॅकफुटला गेला, बॅकलिप एंडला ओपन केली, पण मात्र चेंडू वाऱ्याच्या वेगाने निघून गेला नव्हता, आणि यावेळेस धावसंख्या थांबते ती म्हणजे 3 वर. धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 3. आणि एकदा यावेळेस रमा खूपच चांगलं षटक हातातोय. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू आला, तर चेंडू निघून जात आहे, तो म्हणजेच काव कोणसी मारे शपार, 4 धावांसाठी चौकार. प्रभाकर मात्रे यांनी जर याला प्रत्येक षटकाराला नैनाताई मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. थँक्यू डीजे.
प्रभाकर म्हात्रे जेवढे षटकार लगावतील त्याच्या प्रत्येक षटकाला नयनाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तर षटकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा. नवसंख्या झाले 7. चला प्लीज घाई करा, प्लीज घाई करा, रिक्वेस्ट असणार आहे. कारण अजूनही आम्हाला 6 सामने खेळवायचे आहेत. हा सामना पकडून 6 सामने खेळवायचे आहेत. वेळ झाले ती म्हणजेच 10:15. तर प्लीज आम्हाला सहकार्याची अपेक्षा सर्व संघाकडून, कारण पुढील सर्व सामने आम्हाला 3-3 षटकांचे खेळवायचे. नक्कीच उद्या रविवार आहे, तर नक्की सकाळचे 3 वाजले तरी देखील प्रेक्षकांची संख्या काय कमी होणार नाहीये. संख्या झाले 7. ओ वाव, पण यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रीतीने आउट झालाय. पुनरावृत्ती पाहायला मिळते. अलंकार त्याच दिशेने त्याच ओकाने फटका मारण्याच्या नादात झेलचीच्या स्वरूपात बाद आउट टू द पवेलियन. थँक्यू. आणि काही प्रेक्षकांनी या वेळेस रात्रीला इकडे झोपलं तरी हरकत नाही, कारण उद्याच्या दिवसात देखील सकाळच्या सत्रात मॅच आहे. ती म्हणजेच राई मुर्दा मोरवा या तिघांची मिळून 12 संघांची मॅच आहे. म्हणजेच एक प्रकारचा गावकप आहे, रबर बॉलची स्पर्धा आहे. तर नक्कीच उद्याच्या दिवसात देखील धमाल या मैदानावर येणार आहे. मितेश मात्र आपला गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतील, तसेच संकेत पाटील देखील उपस्थित असतीलच, तसेच जनक पाटील असतील. तर उद्या देखील मजा येणार आहे. मला देखील वेळ मिळाला तर नक्कीच माझी उपस्थिती मी तुम्हाला देणार आहे. आणि नंतर येणार आहे चंद्रकांत शेट्टे देखील येणार आहेत. तर नक्कीच यावेळेस खूप सारे मान्यवर या राईच्या धर्तीवर येत आहेत, आपलं कलागुणांना वाव देत आहेत. षटक संपले पहिलं, 10 संख्या झाले 7, गडीबाद झाले 2. शिवसेना नगरसेवक आदरणीय सन्मान्य शिव जयंतीलाल पाटील मॅन विथ द गोल्डन हार्ट यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युवा स्टार ग्रुप राई मामांना शुभेच्छा देण्यासाठी आले, भाचे कंपनी आलेले आहेत. तर यावेळेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करतायत. चला लगेचच तयार राहायचा. पुढील सामना असणार आहे तो म्हणजेच मालवणी विरुद्ध मीरा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिल्यांदा संपल्यानंतर तयार राहायचंय. मालवणी विरुद्ध मीरा हा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. चला प्लीज वेग द्या सामन्याला, वेग द्या प्लीज. मी रिक्वेस्ट करतोय सामन्याला वेग द्या, कारण व्यासपीठावर मात्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर मैदानावर देखील धावांचा आणि विकेटचा वर्षाव झाला पाहिजे. सर्व प्रेक्षक आवर्जून सर्व वाट पाहतात की चांगला सामना कधी पाहायला मिळेल. तर प्लीज प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळू द्या. धावसंख्या झाले घोडबंदर संघाची 2-7. प्रभाकर खेळतोय तर म्हणजेच 3 धावांवर आणि अजिंक्य मात्र 0-0 झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय. अजिंक्यची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच चंद्रशेखर ओवळेकर, जो गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकतोय. आणि स्ट्राईक अजिंक्य नक्कीच यावेळेस अलंकारची जागा भरून काढण्यासाठी अजिंक्य आलाय. तर पाहूया जो ए फॅक्टर आहे जो घोडबंदर मास्टर संघाचा. अलंकार बाद झाल्यावर अजिंक्य धुरा सांभाळतो आपल्या संघाची. तर यावेळेस अलंकार लवकर बाद झालाय. तर अजिंक्यवर आता जबाबदारी आली आहे. रिस्पॉन्सिबिलिटी जो क्रिकेटमधला आर आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे, ती म्हणजेच अजिंक्यवर. प्रभाकर मात्र जो कर्णधार आहे त्याला देखील महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल, कारण आत्ताच्या या क्षणाला ओवळा परिसरा संघ एका वरचढ भूमिकेत आहेत, एक चांगल्या भूमिकेत आहे, एक पकड बसवले या सामन्यावर असं म्हणण्यास हरकत नाही आहे. चला प्लीज लगेचच तयार राहायचं आहे. आपण विचार केला तर ऑफसाईडला क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर डीप कव्हर पॉईंटला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, त्यानंतर डीप विकेट काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. प्रभाकर मात्रे यांनी जर षटकार लगावला तर नयनात्री मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये रोख बक्षीस देणार आहे. सुपर डिलिव्हरी आणि त्रिपाळची बाद होते फलंदाज तो म्हणजेच अजिंक्य दर इज बॅक टू द पॅवेलियन अँड गुड न्यूज फॉर ओवळा परिसर. थँक्यू. चला आमचे कलीम भाई रिक्षावाला यांचे देखील खूप प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे विनोदजी म्हात्रे यांच्यावर. तर त्यांच्या मध्यमातून देखील शुभेच्छा दिल्या जातात, अभिष्ट चिंतन केलं जातं. चला जोरदार टाळा कलीम भाई रिक्षावाल्यांनी, जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. कमान एक छायाचित्र होऊन जाऊ द्या. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच ब्रायन. चला प्लीज घाई करा. मी विनंती करतोय ओवळा संघाने चेअर लांबूनच करा, विनंती करतोय कारण वेळ आमच्याकडे कमी आहे. तर प्लीज एक रिक्वेस्ट असणार आहे, कळकळीची विनंती असणार आहे. चला धावसंख्या झाले 3-7. यावेळेस मात्र घोडबंदर संघ
संकट सापडल्यासारखं जाणवतंय, कारण अजिंक्य बाद, अलंकार बाद आणि यावेळेस तीन फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत गेले आहेत. स्ट्राइकर असेल ब्रायन डिसिल्वा, गोलंदाजी मार्गवर चंद्रशेखर. ओफ, बॅट अँड पॅडमध्ये चेंडूला खूपच चांगल्या रीतीने वळवलं जाते, ते म्हणजेच मिडॉनच्या शेतात चेंडू ट्रॅव्हल होऊन लॉंग बॉल पर्यंत जाऊन पोहोचतो. एक धाव कला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलं जाते. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन धावांची वाढ होते, धावसंख्या दोन्ही पुढे सरकून धावते ते म्हणजे नऊ. आणि रायगावातलं माझं आवडतं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय डॉक्टर रोहिदास भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अभिष्ट चिंतन करण्यासाठी आले, शुभेच्छा देण्यासाठी आलेत डॉक्टर रोहिदासजी भोईर. तर त्यांच्या देखील आपण पाहू शकतो व्यासपीठावर आगमन झालंय. आणि यावेळेस मात्र वाईड एक अवांतर धाव जोडली जाईल, धावसंख्या एक ने पुढे सरकवली जाईल. आता मात्र खूप वेळानंतर दहा आकडा गाठलाय, तो म्हणजेच घोडबंदर मास्टर संघाने. आपण पाहू शकतोय डॉक्टर रोहिदासजी भोईर यांच्या माध्यमातून विनोदजी मात्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, पुष्पगुच्छ दिला जातोय. आणि यावेळेस नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व, दोन मोठी व्यक्तिमत्व रायगावाची आपण एकत्र व्यासपीठावर पाहतोय. यावेळेस टॅप केला जातो, चेंडू लावला जातो, त्यामुळे स्वीपर कव्हर क्षेत्र म्हणजे चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरा धाव करण्याची कुठलीच संधी मिळाली नव्हती, कारण अचूक असं क्षेत्ररक्षण, अचूक अशी फेकी. धावसंख्या एकने पुढे सरकून अकरा या आकडा जाऊन पोहोचते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत नरेश म्हात्रे यांनी व्यासपीठावर बसायचं प्लीज. आदरणीय सन्माननीय श्रीयुत नरेश म्हात्रे साहेब प्लीज व्यासपीठावर स्थान बनवूया. आपण मोठे बंधू आहात, प्लीज विनंती करतो आदरणीय सन्माननीय नरेश म्हात्रे साहेब व्यासपीठावर स्थान बनवा वीज प्लीज सर, रिक्वेस्ट असेल. नरेश म्हात्रे साहेब प्लीज व्यासपीठावर या. आणि पप्पांचे मोठे बंधू आहात, तर प्लीज एक तुमचा सन्मान आहे, आदर आहे तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये, तर प्लीज रिक्वेस्ट करतो. येस डॅस येस डॅट्स वे डॉक्टर श्रीयुत नरेश म्हात्रे साहेब यांचं आगमन होते. मोठे बंधू आहेत विनोद म्हात्रे यांचं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत युवा स्टार ग्रुप राईच्या माध्यमातून. यावेळेस दोन धावा वाढल्या जात आहेत, धावसंख्या दोन्ही पुढे सरकून तेरा या आकडा जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र स्लो पण स्टेडी आपल्याला पाहायला मिळते घोडबंदर संघाचा धाव फलक, कारण तीन गडी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की थांबणार आहे, ब्रेक लागणार आहे, पण मात्र या षटकाचा विचार केला, पहिला चेंडूवर विकेट आला, त्यानंतर दोन धावा, त्यानंतर वाईड, त्यानंतर एक धाव, नंतर दोन, म्हणजेच काय कन्सिस्टन्सी पाहायला मिळाली आहे यावेळेस प्रभाकर म्हात्रे आणि ब्रायन डिसिल्वाची. धावसंख्या झाले दहा, चेंडूंच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद तेरा. हो, यावेळेस आउटसाइड ऑफसिटचा मारा करण्याचा प्रयत्न होता, का तुम्ही लेफ्ट करताय चेंडू, कारण जर तीन षटकांचा सामना असताना पंच तिकडे समोर आहेत निर्णय देण्यासाठी, तुम्ही फक्त स्ट्रोक कंप्लीट करायला हवा होता. खूप वेळा खूप मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये फलंदाज अशी चुकी करतात आणि यावेळेस मात्र हा भुर्दंड लागला जातोय. चेंडू फेकून दिले दुसऱ्या षटकातले पाच, धावसंख्या तीन गडी बाद तेरा. ओ हो, वा दॅट वॉज अ नाईस स्क्वेअर कट, चेंडू निघून जातो म्हणजे सीमारेषा नजीक पोहोचतोय. आणि यावेळेस पाहायचंय पंचांचा निर्णय काय असेल, अधिकृत निर्णय येण्याची आम्ही प्रतीक्षा करतोय, तत्पूर्वी कुठलाच निर्णय देत. आणि यावेळेस पंचांचा इशारा देतो म्हणजेच डीप पॉइंट सीमारेषा पार, चार धावांसाठी चौकार. चला, इनोवा आहे 97-90 क्रमांकाची, जी आमच्या जेष्ठांच्या एक्झॅक्ट समोर आहे, MH04JV979790 प्लीज ती इनोवा कार प्लीज काढा, कारण तो मिक्सर जो आहे तो बाहेर काढायचा आहे. यावेळेस व्ही आय पी डायच्या एक्झॅक्टली समोर 9790 क्रमांकाची इनोवा कार आहे, तर प्लीज ती इनोवा कार काढा, विनंती करतोय. परत लावली तरी चालेल, फक्त तो मिक्सर बाहेर काढायचा आहे. MH04JV9790 इनोवा प्लीज बाहेर काढायचे, तो जी मिक्सर आम्हाला बाहेर काढायचा आहे, नंतर परत लावली तरी चालेल. आणि दोन षटक्या समाप्तीनंतर 17, खूपच चांगली धावसंख्या म्हणू शकतो. या एकंदरीत षटकामध्ये दुसऱ्या दहा धावा खर्च केले, तर म्हणजे गोलंदाज चंद्रशेखरने नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग पाहू शकतो, तो म्हणजेच बॉलर नेम प्लीज सतीश ठाकूर. आणि तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सतीश ठाकूर वाले. पहिल्या षटकामध्ये सात धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये दहा धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये किती, तर यावेळेस जर याच धावगतीने खेळण्याचा प्रयत्न झाला तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर 28-30 धावा घोडबंदर संघ जमवू शकतो. पण आता मला पाहायचं आहे की या शेवटच्या षटकाची जबाबदारी सतीशवर सोपवली आहे, म्हणजे सतीश एक अव्वल दर्जाचा गोलंदाज असेल ओवळा परिसर संघाचा, तर पाहूया तशी अव्वल दर्जाची कामगिरी या तिसऱ्या षटकात पाहायला मिळते का सतीश ठाकूरच्या माध्यमातून. सतीश पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. ब्रायन डिसिल्वा साठी, ब्रायन खेळतो वैयक्तिक तीन वर आणि प्रभाकर खेळतो वैयक्तिक नऊ वर.
आणि यावेळेस मात्र जास्त फ्लाईट मिळाले आणि मात्र तिकडे डीप मिड विकेट सीमारक्षक मात्र कुठलीच चुकी करत नाही आहे आणि अशा रीतीने विकेटचं पतन होतंय. ब्रायन डी सिल्वा जेलच्या स्वरूपात बाद होतोय विकेट नंबर 4. थँक्यू. आणि या त्यावेळेस दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेकला गेला आणि यावेळेस पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतो सतीश. म्हणजेच का तर मला यावेळेस जबाबदारी दिली होती तर का मला यावर विश्वास दाखवला होता, का मला तिसरं षटक टाकण्यासाठी कर्णधारांनी सुचवलं होतं, त्याचं योग्य तर उत्तर सडेतोड उत्तर देतोय तो भाई सतीश ठाकूर. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय आणि यावेळेस घोडबंदर संघाला चौथा हादरा बसवला जातोय. धावसंख्या झाली आहे घोडबंदर संघाची 4 गडीबाद 17. चला प्रभाकर मात्र अजूनपर्यंत तुमच्याकडे सुवर्ण संधी 500 रुपये प्रत्येक षटकाला नेना मात्र कडून. ओ यावेळेस मात्र शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र जवळपास छातीच्या उंचीवरून निघून जात आहे, फक्त पायातच राहिले. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण यावेळेस मात्र प्रयत्न फसला जातोय. दुसरा चेंडू निर्धाव जातो या तिसऱ्या षटकातला. नैनाताई मात्र यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला प्रभाकर मात्र यांच्यासाठी 500 रुपयाचं रोख बक्षीस. यावेळेस मात्र त्याच अनुषंगाने षटका लगावण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू निघून जातोय तो म्हणजेच फाईन लेग सीमारेषे जवळ पोहोचतोय. दरम्यानच्या कलावधीत क्षेत्ररक्षण वाराच्या वेगाने दुसरी धाव कम्प्लीट केली जाते. वाव नाईस रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस प्रभाकर आणि रवी तरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली 4 गडीबाद 19 धावा घोडबंदर मास्टर्स. चेंडू फेकून झाले तर तिसऱ्या षटकातले 3. चौथा चेंडू घेऊन येते गोलंदाजी मार्गावर सतीश ठाकूर. खडूची ऍड केलेली नक्कीच. आपण देखील पुढच्या वेळेस या 2020 जेव्हा संस्थापक चर्चा केली त्याची ऍड त्यांना करायला देऊया. पुन्हा एकदा सतीश. हो मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पिच होतोय आणि माहेरच राहतोय. पंच दोन्ही हाताने आव्हान समांतर करून आमंत्र धावायचा इशारा करतात. यावेळेस मात्र एक धाव वाढली जाईल आणि जेवढा आमंत्र धावा वाढत जातील तेवढा मात्र धावपालक फुलत जाईल घोडबंदर मास्टर संघाचा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 2020 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट घोडबंदर मास्टर्स. प्रभाकर मात्र खेळतोय 8 चेंडू 11 धावा आणि रवी तरी अजूनही खाता खुलला नाही आहे. प्रभाकर मात्रेच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला नैनाताई मात्रे यांच्याकडून 500 रुपये रोख बक्षीस देणार आहे. पाहूया सुवर्ण संधीचा फायदा उचलतात का. धावसंख्या 20. ओ यावेळेस मात्र आउटसाइड ऑफस्टिक समारा अचूक टप्प्याचा चेंडू होता. खूपच नियंत्रित चेंडू म्हणू शकतोय. पडल्यानंतर हलकासा टॉस झालाय बाहेर होतोय. पंच मात्र तटस्थ आहे. पंचांकडे मात्र कुठल्याच अपील करू नका कारण पंचांना आम्ही अधिकार दिलेत योग्य तो निर्णय पोहोचवण्याचा. कारण पाहू शकतोय खूपच चांगली फ्लाईट दिली होती. जवळपास यष्ट्यांच्या आत निघून गेलाय. आउटसाइड जवळपास 6व्या स्टंपवर चेंडू होता. पंच तटस्थ आहेत. अशा रीती धावसंख्या झाली ती म्हणजेच तिसऱ्या षटकातल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 गडीबाद 21. आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावमध्ये स्ट्राईक वर असेल फलंदाज रवी तरी. आतापर्यंत मात्र रवीकडे संधी आली नव्हती. या संधीचा वापर करतोय का. आणि यावेळेस प्रयत्न जोखून झाला होता. पडल्यानंतर थोडासा आत वळाला आहे. आपण बघतो प्रेशर बघा काय असतो. यष्टीरक्षक समोरच्या फलंदाजाला प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता प्रभाकरचा आणि त्याला थांबवलं जाते ते म्हणजे यष्टीरक्षक दीपकच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असणार आहे या तिसऱ्या षटकातला 21 धावा. आता या शेवटच्या चेंडूवर एक चांगला फटका मारावा लागेल रवीला कारण संघ संकटात आहे. पाहूया काय होते. ओ यावेळेस कनेक्शन खूपच चांगलं आहे. चेंडू निघून जातोय डी स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी स्पेक्टॅक्युलर षटकार. चला मी नाणे पिकेसाठी कॉल करतोय. थँक्यू डीजे. चला मालवणी संघाने यायचंय मीरा संघाने यायचं. एम फॅक्टर हा सामना होणार आहे. मालवणी वर्सेस मीरा दोन्ही संघाच्या कडे जायचंय आणि नाणे पिकेसाठी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य शो जयंतीलाल पाटील मॅन विथ द गोल्डन हार्ट प्लीज कम फॉर द टॉस. तुमच्या शुभ असेल नाणे पिकेचा कौल आम्ही करणार आहोत. तर विनंती करतोय मी मालवणी संघाला प्लीज फास्ट कम आणि विनंती करतो मीरा संघाला. चला
अमीरा संघ आलाय. मी विनंती करतो मालवणी संघाला, मालवणी संघ देखील व्हेरी गुड. चला नाणेफेक लगेच आम्ही करून घेऊया. कुठलंच आम्ही तुमचं मत घेणार नाही, फक्त नाणेफेक करून घ्या, कारण आम्हाला आता मात्र एक चांगल्या व्यक्तीचं ज्यांनी तरी कार्य केलं ते तुम्हाला वाचून दाखवायचं आहे. चला मॅन विथ द गोल्डन हार्ट जयंतीलाल पाटील, नेहमी हसतमुख असणारे एक चांगले नगरसेवक मिस्टर जयंतीलाल पाटील. चला जयंतीलाल पाटील सलग दुसऱ्यांदा नगरसेवक बनलेत आणि खूप चांगली कार्य त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेली आहेत. तर टॉस बॉक्स घ्यायचा आहे प्लीज. यूट्यूब टॉस बॉक्स मध्ये टॉस बॉक्सच घे, जेसीबी घेऊ नको. चला नाणेफेकीचा कॉल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना मालवणी वर्सेस मीरा, तीन षटकांचा सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तीन षटकांचा सामना असेल, लगेचच नाणेफेक करून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. प्लीज प्लीज फास्ट घाई करा. चला यावेळेस एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा इकडे आगमन होणार आहे, ज्याने जे वाघवी गावाला बिलॉंग करतात. ठाण्यामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य आहे, ते म्हणजेच प्राध्यापक श्रीयुद्ध सागर मोहन पटेल यांचं आगमन होणार आहे. ठाणे परिक्षेत्रात खूपच चांगलं त्यांनी कार्य केलं, वाघवी गावाला बिलॉंग करतात. आगरी कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आगरी कोळी समाजाचे आंदोलन करणारे धग धग ते निखारे प्राध्यापक श्री सागर मोहन पटेल. गाव आहे वाघबिल ठाणे, त्यांचं आगमन होणार आहे. त्यांचं शिक्षण आहे MBA मार्केटिंग, MA इकॉनॉमिक्स, MCOM मॅनेजमेंट आणि BMS. एवढं जास्त शिक्षण त्यांचं आहे. संस्थापक आहे आगरी विकास सामाजिक संस्था वाघबिल ठाणे. त्यांनी केलेली कामं मी तुम्हाला वाचून दाखवत आहेत. ठाण्यात आगरी कोळी समाज भावना साठी सतत पाठपुरावा करून जागा व निधी मंजूर करून घेतलाय. गावांना उद्ध्वस्त करणे, क्लस्टर योजना रद्द करण्यास शासनाला भाग पाडण्याच्या लढ्यात भूमिपुत्रांना एकत्र आणून लढा दिला. भूमिपुत्रांच्या जागेत जबरदस्ती टाकलेल्या वॉटर डिस्टिनेशन, वॉटर फ्रंट, मेट्रो कारशेड प्रकल्पाला विरोधाला लढा दिलाय. त्यानंतर भूमिपुत्रांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम, कॅरियर मार्गदर्शन, MPSC UPSC मार्गदर्शन शिबिर राबवलेत. त्यानंतर आगरी विकास सामाजिक संस्थेमार्फत आगरी महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय. चुकीच्या पद्धतीने अधिग्रहित केलेल्या जमिनीबद्दल लढा दिला गेलाय. रोजगार विषयी गाव सभांमधून जनजागृती केली गेले. भूमिपुत्राच्या घरावर होणाऱ्या कारवाई विरुद्ध लढा दिला गेलाय आणि अनेक भूमिपुत्रांच्या आंदोलनास सक्रिय सहभाग नोंदवला गेला. या व्यक्तींचं यावेळेस आगमन थोड्या वेळातच होणार आहे आणि यावेळेस नाणेफेक जिंकले ती म्हणजेच मीरा संघाने. मीरा संघाने नाणेफेक जिंकून आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर विनंती करतो यावेळेस जेम्स बॉन्डचे माजी कर्णधार लक्ष्मण मात्रे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांचा देखील आम्ही वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करतोय. थँक्यू सर, वेलकम. आणि यावेळेस पुढील डावाचं समालोचन करशील माझे साथी समालोचक मित्र शुभम राऊत. धन्यवाद आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक अप्रतिम स्पर्धा, एक अप्रतिम आयोजन नक्कीच आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळते. तमाम क्रीडारसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. संघासमोर लक्ष आहे ते म्हणजे 28 धावांचं 3 षटकांमध्ये सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे घोडबंदर विपक्ष ओवळा परिसर. या दोन संघांमध्ये षटक क्रमांक एक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालेत. नो फुलटोज होता, ऑन साईडला भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र जर पाहिला गेलं तर नक्कीच थोडीशी दुखापत होते बहुतेक खेळाडूंना. अतिशय वेगाने चेंडूवरती नक्कीच गेले होते. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचा विनंती असेल. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतो जास्त गर्दी करू नका. विनंती असेल जास्त गर्दी करू नका. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा लगेच मैदानामध्ये. पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा विनंती असेल. दुखापत होते थोडीशी खेळाडूंना.
चला जास्त दुखापत नसेल तर सामना सुरू करायचा आहे, विनंती असेल. धावा कितीत पंचया टोटल? दोन. दोन धावा आहेत. 28 धावांचं टार्गेट आहे. ओवळा परिसर विपक्ष घोडबंदर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच प्रेक्षकांच्या समोर येते. अग्री कोळी मास्टर संस्थापक चषक 2019 विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. यावेळेस मात्र पुढे सरकलेत, फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचं पतन तंबूच्या आसऱ्याकडे आलेत रमाकांत ठाकूर. थँक्यू डीजे. तर नक्कीच फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 2 ने आकड्यावरती, धावसंख्या 2 ने आकड्यावरती. नक्कीच या पहिल्या या अगोदर चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आला होता, मात्र त्यानंतर लगेचच कमबॅक केलाय गोलंदाजांनी. फलंदाजाला बाद केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये, ते म्हणजे सतीश ठाकूर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. उत्तम ठाकूर आणि सतीश ठाकूर जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने या 28 धावांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवले दोन्ही बॅट्समनने, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुंजत आहेत. इथे मात्र गतीत परिवर्तन, क्या बादे लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकीचे आक्रमण नक्कीच पाहायला मिळते गोलंदाज रवी तरेच्या माध्यमातून. रवी तरे यांनी पहिल्या सामन्यात देखील इम्प्रेस केलं आणि या सामन्यात देखील इम्प्रेस करत आहेत. आणि जर याच प्रकारची गोलंदाजी सुरू राहिली तर नक्कीच संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कारण की नॉकआउट सामने असतील. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल आणि जो संघ हारेल त्या संघाला तिथे स्पर्धेला टाटा बाब्या करावा लागेल. एक ऐतिहासिक स्पर्धा ऐतिहासिक मैदानामध्ये पाहायला मिळते. अग्री कोळी मास्टर संस्थापक चषक 2019 पुण्याचा गोलंदाज सज्ज आपल्या मार्क वरती. रवी तरे आहेत, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मॅच मध्ये. धावसंख्या 2 आकड्यावरती आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 2 धावा खर्च केलेत अवघ्या. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी, वारंवार डॉट बॉल काढले जात आहेत आणि इथून मात्र हे डॉट चेंडू कुठेतरी एक एक पाऊल पुढे आणतायत, ते म्हणजे घोडबंदर संघाला या मॅच मध्ये. विनंती असेल, गार्डन जवळ जी व्हाईट ऍक्टिवा मैदानाच्या आतमध्ये आहे ती बाहेर काढायची आहे. कृपया करून जी व्हाईट ऍक्टिवा आहे ती कृपया करून आपण बाहेर काढायची मैदानाच्या. लक्षात घ्या, दुखापत होऊ शकते कोणत्याही खेळाडूला फिल्डिंग करताना. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, दुसरा धक्का या षटकात. अप्रतिम झेल टिपलाय पाहू शकता आपण स्क्रीनवरती, रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच धावत आले आणि अतिशय चांगला झेल टिपला गेलाय अरुण यांनी. अप्रतिम जेल, क्या बात है. थँक यू डीजे. नक्कीच मुर्दा खाडी रहिवाशी अजय माची आणि त्याचबरोबरीने राजेश माची हे मात्र साहेबांना वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यासाठी आलेत. अभिषेक चिंतन करण्यासाठी ते साहेबांचे. नक्कीच आज वाढदिवस आहे साहेबांचा आणि अनेक मान्यवरांची रेलचेल आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळते आमच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. पुण्याचा गोलंदाज, हा चेंडू शरीरापासून थोडासा लांब होता, ऑनसाईडला खेळत आहेत. फिल्डर आलेत अतिशय वेगाने, चेंडू स्टॉप केलाय, फेकलाय देखील आहे ते मात्र तोपर्यंत. आणखीन एका धावेचं मानस केले, धाडस केले आणि ही धाव देखील कंप्लीट केली आहे. नक्कीच एकूण धावा कितीत पंच सांगायचंय?
नक्कीच पंच धावा किती एकूण अंपायर पंच धावा किती आहेत एकूण तीन दोन दोन धावा असतील एकूण आणि या दोन धावांनी मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या दा फलकावरती असेल ती म्हणजे चार आकड्यावरती चारही धावसंख्या दा फलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला संपलेला आहे आणि चार धावा नक्कीच दा फलकावरती लगावल्या गेल्यात. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या बारा चेंडूमध्ये मात्र चोवीस धावांची गरज. बारा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने धावा कुठाव्या लागतील. एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. नॉकआउट मॅच आहे. दोन्ही संघांमध्ये प्रचंड झुंज पाहायला मिळेल. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि जर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये महत्त्वाचे घटक कोण असतील तर ते प्रेक्षक असतात. कारण की प्रेक्षक नसतील तर कोणती स्पर्धा अधुरी आहे. प्रेक्षकांविना प्रत्येक स्पर्धा अधुरी असते. कारण की कोणत्या स्पर्धेला पुरविण्याचं काम कोण करत असेल तर ते मात्र प्रेक्षक असतात. जेव्हा प्रेक्षकांची हजेरी लागते तेव्हाच मात्र स्पर्धा भरते फुलते आणि स्पर्धेचं प्रचंड नाव होत असतं आणि हेच प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आत्तापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाहीये. कारण की प्रेक्षकांना काही नकोय. प्रेक्षकांना फक्त आणि फक्त चौकार आणि षटकार हवेत. प्रेक्षकांना फक्त जे त्यांना हवंय तेच हवंय. मात्र मैदानामध्ये या सामन्यामध्ये थोडीशी असमाधानकारक स्थिती प्रेक्षकांची आम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या दा फलकावरती जर पाहायला गेले तर पाच दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक डॉट चेंडू या षटकामध्ये मात्र प्रभाकर म्हात्रे पहिल्या षटकात होते ते म्हणजे गोलंदाज रवी तरे. अप्रतिम गोलंदाजी. वारंवार प्रत्येक गोलंदाज स्वतःच्या हातावरचं नियंत्रण ठेवून गोलंदाजी करतोय. दहा चेंडू तेवीस धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. वारंवार चेंडूला अचूक टप्प्यावरती फेकलं जातंय. अचूक टप्पा भेदक मारा हे मात्र वैशिष्ट्य आहे गोलंदाज प्रभाकर म्हात्रे यांचं आणि त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. डाव्या हाताचे गोलंदाज आहेत आणि जबरदस्त स्पेलमध्ये गोलंदाजी केली जाते. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झाली आहे. अपील देखील झाली. सीड इज आउट. फलंदाज बाद. जबरदस्त मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचे आठ चेंडू आहेत आणि आता मात्र बावीस धावांची गरज. आठ चेंडूमध्ये बावीस धावांची गरज. कुठे होते अठरा चेंडू अठ्ठावीस धावा आणि आता मात्र कुठं आलंय समीकरण आठ चेंडूमध्ये बावीस धावांचं. चुकलं कुठे तर या पहिल्या दहा चेंडूंमध्ये कोणत्या प्रकारचं आक्रमक रूप धारण केलं नाहीये फलंदाजांनी आणि याचा मात्र नक्कीच मृत चेंडू आहे पंचांनी घोषित केलाय. रनिंग मध्ये नक्की थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाज प्रभाकर म्हात्रे यांच्या. आठ चेंडू मध्ये बावीस धावांची गरज. स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे मिलिंद पाटील ज्यांनी एक चेंडू फेस केलाय. यावेळेस मात्र अपील झाली पुन्हा एकदा पंचांकडे. लेग बायची नक्कीच एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकेका धावेने नक्कीच धावसंख्या पुढे सरकते. एकेका धावेने धावसंख्येमध्ये थोडेसे बदल घडतायत. सात चेंडू आणि आता मात्र एकवीस धावांची गरज. नक्कीच वाघबीळ गावातील आदर्श व्यक्तिमत्व सागर मोहन पाटील यांचं मात्र शुभागमन होतंय. आपलं हार्दिकाचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण यायचंय मंचावरती. स्थानपण व्हा आपलं हार्दिकाचं स्वागत असेल. आणखीन एक गडी बात धावचीच्या स्वरूपामध्ये.
थँक्यू डीजे मास्टर. एक जबरदस्त संगीत, एक जबरदस्त ऍक्टर सचिन पिळगावकर याचं मात्र संगीत आम्हाला पाहायला मिळते. एक जबरदस्त अभिनेता मराठी सृष्टीला लाभलेला सचिन पिळगावकर आणि खऱ्या जण डीजे मास्टरने इम्प्रेस केले. डीजे वैभव, जबरदस्त संगीत प्रेक्षकांना मैदानामध्ये खेळते ठेवले जाते. नक्कीच वाघबिल गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व सागरजी मोहन पाटील साहेबांचं मात्र आमच्या व्यासपीठाकडे शुभ आगमन होते. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि मात्र त्यांचं आमच्या व्यासपीठाकडे शुभ आगमन होते. नक्कीच केव्हापासून आपण या व्यक्तिमत्वाची वाट पाहत होतो, मात्र या शेवटच्या काही क्षणांमध्ये त्यांनी त्यांची उपस्थिती मात्र आमच्या व्यासपीठाकडे दाखवली आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत जरूर गेला आहे, भरपूर उंच देखील गेला आहे आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर क्षेत्रशकेत आहे. तोपर्यंत आणखीन एक फलंदाज बाद, तालमेल नाहीये, कॉलिंग नाहीये आणि त्यामुळे आणखीन एक धक्का लागतो मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. थँक्यू डीजे. नक्कीच वाघबिल गावातलं एक आदर्श व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाची आपण नक्कीच पहिल्या दिवसापासून वाट पाहत होतो त्या व्यक्तिमत्वाने मात्र आजच्या या रात्रीमध्ये स्पर्धेला उपस्थिती लावली आहे. सागरजी मोहन पाटील साहेबांचं मात्र आमच्या व्यासपीठावरती शुभ आगमन होत आहे. साबऱ्या साहेबांना नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते देखील दाखल झालेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आता मात्र आमच्या व्यासपीठावरती त्यांची हजेरी आम्हाला पाहायला मिळते. आज नक्की ज्यांचा वाढदिवस आहे विनोदाचा म्हात्रे, एक अप्रतिम व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून चालना मिळाली या संपूर्ण राई आणि संपूर्ण भाईंदर विभागाला क्रिकेटची, नक्कीच अग्रिकोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अग्रिकोळी समाजाचे आंदोलन करणारे, त्याचबरोबरीने पाहायला गेले तर प्राध्यापक सागरजी मोहन पाटील साहेब नक्कीच वाघबीळ इथून नक्कीच बिलॉंग करतात. त्याचबरोबरीने शिक्षण देखील त्यांचं भरपूर झालं, MBA असेल, MA असेल, MCOM असेल, BMS असेल, अशा अनेक पदव्या त्यांनी धारण केल्यात. एक असं आदर्श व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने ठाण्यात अग्रिकोळी समाज नक्कीच भावनासाठी सतत पाठपुरावा करून जागा व निधी मंजूर करून घेतलाय. त्याचबरोबरीने गावांना उद्ध्वस्त करणारी क्लस्टर योजना रद्द करण्यास शासनाला भाग पाडणारे लढ्यात, थँक्यू डीजे, भूमिपुत्रांना एकत्र आणून लढा दिला. त्याचबरोबरीने भूमिपुत्रांच्या जागेत जबरदस्तीने टाकलेल्या वॉटर फ्रंट मेट्रो कारशेड नक्कीच प्रकल्पना विरोधात लढा दिला. त्याचबरोबर भूमिपुत्रांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम, करिअर मार्गदर्शन शिबिरे लावल्या. त्याचबरोबरीने आग्री विकास सामाजिक संस्थेमार्फत आग्री महोत्सव आयोजित केले. चुकीच्या पद्धतीने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा लढा, रोजगार विषयी गाव संभवमधून जनजागृती, असे अनेक उपक्रम साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक आदर्श व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळते, ते म्हणजे सागरजी मोहन पाटील. इथे अजून एक गडी बाद होतोय आणि याच दरम्यान आपण बघतोय ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट क्लंग यांच्या वतीनं साहेबांचा खास इथे शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि संपूर्ण संघ इथे उपस्थित आहेत. ओम ब्रह्मदेव मास्टर्स यांच्या वतीनं साहेबांना इथे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक आभार आहेत. थँक्यू ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट क्लब. सामन्याकडे वळूया, धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा आतापर्यंत 10 झालेत आणि 6 गडी बाद झालेत ओवळा संघाच्या. त्यामुळे निश्चितच 4 चेंडूत 18 धावांची गरज आहे. अलंकार तरे शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, पुल केलंय, हा जेल होईल का? तर जेल होणार नाहीये, मात्र निश्चितच हे अंतर निश्चितच थोडस कमी होईल. एकच धाव मिळते अजूनही विजयासाठी आवश्यक जर बघितलं तर 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 17 धावा. थँक्यू व्हेरी मच गोडदेव मास्टर संघाचं मनापासून आभार आहे तुमचं, साहेबांवरचं प्रेम असंच अबाधित राहो. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, धीरज चरे मात्र जेल टिमण्यासाठी पुढे सरकत आहेत. मात्र चेंडू आणि बॅटचा जर बघितला तर योग्य संपर्क नव्हता, आणखीन काही धावा मिळतील मात्र पराभवातील हे अंतर थोडस कमी होईल. या एकूणच सामन्यावर जर बघितलं राऊत अतिशय चांगल्या पद्धतीने निश्चितच कंट्रोल दाखवलाय या घोडबंदर मास्टर संघानं, ही गोष्ट आपल्याला दिसून येते. त्यामुळे पुढील सामन्यासाठी जे 2 संघ आहेत त्यांनी रेडी राहायचं आहे. बॅक टू राऊत. नक्कीच मात्र शेवटचा एक चेंडू आहे, 15 धावांची गरज, सामना संपूर्णपणे खुला झालाय आणि हा मात्र तो निर्णायक चेंडू फेकला गेलाय आणि मॅच विन, सामना जिंकलाय तो म्हणजे घोडबंदर टीमने. एक जबरदस्त संघ आहे, स्वतःची वर्चस्व ठेवलं, याचं मात्र संपूर्णपणे श्रेय जाईल ते म्हणजे मी नक्कीच आवर्जून नाव घेईन ते म्हणजे रवी तरे असतील आणि त्याचबरोबरीने प्रभाकर म्हात्रे असतील. या 2 गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यामुळेच की काय संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय.
केला मनीष।